कोपरगाव तालुक्यात आज दिनांक 6 जून रोजी 5 रुग्ण बाधित झाले असून आरटीपीसीआर स्वॅबमध्ये 0 रुग्ण तर खासगी लॅबमध्ये 1 रुग्ण तर 419 रॅपिड टेस्टमध्ये 4 कोरोनाबाधित असे 5 रुग्ण आज कोपरगाव तालुक्यात आढळून आले आहेत। 398 रुग्णांवर आज उपचार सुरू असून आज नगर येथे 400 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून 18 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेग वर्तमानाचा।